आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात पाणी योजनेत ज्यांनी ढकला पाडला त्यांना मतदान करणार काय? दिलीपराव पाटील यांचा सवाल. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने तरुणांना मतदान करण्याबरोबर कंत्राटदारांच्या जीवावर तुंबड्या भरणाऱ्यांना बाजूला ठेवावं असं आवाहन करत नाव न घेता दिलीपराव पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. शिरोळ नगरपालिका झाल्यानंतर आता मतदानासाठी जनतेनं सतर्क राहायला हवं, पण योजनेत 18 किलोमीटरची पाईपलाईन करताना ज्यांनी ढपला पाडला त्यांना मतदान करू नका असं आवाहन दिलीपराव पाटील यांनी केलंय. शिवाय आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांना अंधारात या प्रश्नाच्या निमित्तानं कुणी धक्काबुक्की केली आणि शिरोळातील भ्रष्ट राजवट संपवण्यासाठी आणि आतून एक आणि बाहेरून एक राजकारण करणाऱ्यांना गर्दीच्या शक्तीचा उपयोग मलिदा खाण्यासाठी करणाऱ्या राजकर्त्यांना शिरोळच्या जनतेनं जागरूक राहून परिवर्तन केलं पाहिजे. ग्रामपंचायतीचा कारभार झालेला आहे तो अत्यंत गैरकारभार झालेला आहे आणि त्यामधून त्यावेळच्या काही नेत्यांनी प्रचंड मालमत्ता गोळा केलेला आहे भ्रष्टाचार करून, आणि त्याचं जे प्रत्यक्षात उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीनं किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, या प्रत्येकाला प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला नळ पाणी पुरवठा त्यांची मंजूर होईल त्या त्यावेळेला 10% लोकवर्गणी भरणं अत्यावश्यक आहे हा शासनाचा नियम आहे. ती भरल्याशिवाय काम चालू होत नाही. परंतु प्रत्यक्षात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांनी कुणीही लोकवर्गणी जमा केलेली नाही. ती खरं तर प्रत्यक्षात त्या त्या पाणीपुरवठा योजनेचे काही जे ठराविक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टरच भरतात आणि कामाची क्वालिटी तपासा म्हणतात आम्ही आणि न लोकवर्गणी भरता आम्ही काम पूर्ण करतो असं म्हणतात. परंतु महाराष्ट्रात कुणीही लोकवर्गणी गोळा केली नसताना शिरोळ ग्रामपंचायतीला मात्र लोकवर्गणी प्रत्यक्षात लोकांच्या खिशातनं 5-10 रुपये ते 10-20 हजार 25 हजार पर्यंतची लोकवर्गणी सतत 4 महिने त्यावेळेच्या ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यावेळचे नेते असतील, मग मी स्वतः असेल किंवा खासदार राजू शेट्टीसुद्धा असतील, आम्ही सर्वजण गावोगावात घरटी फिरून लोकवर्गणी जमा केली. याला काय याचं कारण काय? मग हा ठ्यातला ठपला प्रचंड लाखो रुपयाचा ठपला कुणी मारला? आणि म्हणून त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर, कारण गावकरी काय पाईप काय टाकायला लागल्यात, पाणीपुरवठा नवे व्हायला एवढ्यापर्यंत गावकरी बघत असतात, पण तिथं पाईप कुठल्या प्रकारची वापरतात हे आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी तपासणी केली असता ती हलक्या दर्जाची पाईप आढळून आल्यामुळं त्या मंडळींनी तत्परतेनं ताबडतोब हे काम बंद केलं की तुम्ही स्टँडर्ड पाईप न वापरता डुप्लिकेट पाईप त्या ठिकाणी वापरायला लागलाय आणि हे कायद्याला धरून नाही, हे नियमाला धरून नाही, आणि उद्या वारंवार गावचे लिखित होतील त्याला जबाबदार कोण, या सगळ्याचा विचार करून त्यांनी ते काम थांबवलं. ते काम थांबवल्यानंतर 3-4 दिवसातच हा ही जी प्रामाणिक मंडळी आहेत आंदोलन अंकुशची, त्यांचा नेता धनाजी चुडमुंगे पाण्याच्या टाकीजवळ आला. पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की लाईट पूर्ण पाण्याच्या टाकीवर घालवलेली आहे, तरी पण तो कोण आत बसले का बघायला म्हणून ज्यावेळा गेला त्यावेळा याच गावातल्या 2 नेत्यांचे प्रत्येकाचे 7-8 जण कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्यानं पौल 8 टाकल्यावर त्याच्या अंगावर 15-16 जण पडले, त्यांना मारहाण करायला केली आणि मग अंधाराचा फायदा घेऊन फक्त तो बिचारा पळत चुकला. म्हणजे किमान ह्या 2 नेत्यांनी 70-80 लाख रुपयाचा ठपला मारलेला आहे आणि त्यामुळं 100% पाणी फिल्टर योजना म्हणतात हे पूर्ण चुकीचं आहे. पूर्णपणे जर शेजारच्या धरणवृत्ती गावातलं तुम्ही पाणी एका बाटलीत घ्या आणि शिरोळचं पाणी एका बाटलीत घ्या, पूर्णपणे अशुद्ध पाणी गावाला पुरवलं जाते. बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहेत, त्या लिकेजमधनं घाण पाणी त्या ह्या पाण्यात मिसळते, तेही पाणी आपण पितोय.
त्याचबरोबर वर्षाची पाणीपट्टी 1200 रुपये घेता, पण पाणी सुटते एक दिवस आड किंवा दोन दिवस आड, सर्वसाधारण एक दिवस आड जर धरलं तर 360 दिवस जे पाणी मिळायला पाहिजे ते तुम्हाला 160 दिवस पाणी मिळते अशी अवस्था आहे. म्हणजे 1200 रुपये पाणीपट्टी घ्यायची आणि 600 रुपयाचं पाणी पुरवायचं हा धंदा चालू आहे, आणि पाणी पुरवठा पाणी पट्टी मात्र सक्तीनं वसूल करायची हा धंदा या गावामध्ये चालू आहे. पाणीपट्टी 1200 रुपये आहे, पण निम्मे दिवस आपल्याला पाणी पुरवठा होतो. म्हणजे याचा अर्थ ही पाणी पुरवठा योजना म्हणजे फक्त या नेत्यांच्या ढपला मारण्यासाठीच ही योजना झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गावांना शुद्ध पाणी पुरवठा गेली 25 वर्षे मिळत नाही. मी एक वेळेला 100% पाणी फिल्टर केली होती, ती सुद्धा उद्घाटनाच्या घाईमुळं, त्यावेळेला सुद्धा ते झालं नाही फिल्टर. आता उलट ती फिल्टरची टाकीही पाडून टाकली, त्यातही पैसे आणले. तर अशा पद्धतीनं गावाला भेटीत जाण्याचं काम जे चालू आहे ते त्याचा पूर्ण नागरिकांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता फक्त फक्त तुमच्या हातातच आहे ही नगरपालिका कुणाच्या हातात सोपवायची तो निर्णय तुम्ही घ्यायचा. असं आवाहन दिलीपराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलं आहे. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.